परमेश्वराचं आपण भजन करतो नाही का असं आतून तळमळीत नाही हो भाव जीवा तळमळे तुझाच साठी कोठे मला भेटशी कोठे मला भेटशी अनंत युगाचा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कारण जोई नाही का नावातच त्यांच्या जोई त्यामुळे काय होईल सांगता येत नाही आता सो नुसतो माता आणला नाही असे अनेक कला त्यांच्या आतमध्ये आहेत लपलेल्या थोड्या वेळेने त्या हळूहळू बाहेर येणार कारण एक म्हातारी पण त्याच्या अंगात शिरतात होय एक म्हातारी या ती तर याद होतो म्हणजे सगळी जी भूतात सगळ्यांचे आत्मे ह्याच्या अंगात घुसलेले निळू फुल्यांचा हे जो छळ केला देवा शपथ त्या दिवशी नाक्यावर उभे होते म्हणजे निळू फुल्यांची सवय ऐकला ती नाही ते तकडनं असं असं करून दाखवतो म्हणजे निळू फुल्यांची सवय त्या दिवशी म्हणजे त्यांच्या अचानक भयानक अंगात शिरले म्हणजे पासा बायका अशी रस्त्याने जायत होती अरे तुम्ही शांतपणे उभो आणि भास्कर जे निळू फुले शिरले आणि त्या बायकाच्या एका बाईक धरून काच कंडोळ मारला यांनी नाही मारू का या निळू फुल्यांनी मारला डोळू ती बाई भडाकली आणि इली यांच्याजवळ तो काय म्हणा तुमका लाज शरम काय हा तुमका लाज शरम काय म्हणालो माका काच कंडोळ मारला एवढ्या सगळ्यांच्या पुढ्यात तुमका काय मी तशी वाटलंय का हो तो सर ह्यांच्या अंगात निळू फुले निळू फुलेंनी उत्तर काय दिला नाही तुम्ही बाई तशा नाही हे मला माहिती आहे पण चेक करून घेऊचा आमचा काम आहे म्हणता चेक करून म्हटलं तुका घेतलंय पण अतिशय सुंदर या ठिकाणी बऱ्याच गोष्टी बुवांनी सांगितल्या नाही का प्रथमतः सुरुवात होती बुवा माझ्याकडे नाही आणि मी माझ्यापर्यंत जी माझी मांडणी असतात त्या मांडणी बुवा भजनाक सुरुवात केलंय पण माणूस कसं असतं बघा माका बुवानी गर्विष्ठ म्हटलं नाही गमेंडी स्वराधीश पण मी जी गाणी म्हटलंय तुमका सुरुवातीक सांगितलंय मी जा बोला त्याच्यावर हो माणूस बोलतो मी जी पहिली दोन गाणी म्हणून दाखवल्या ना तीच या माणसाने म्हणून दाखवलं म्हणजे घमेंड किती आहे बघा या माणसा घमेंड किती आहे बघा तसं बघा आज भोगी वसरा घालून येईल बा आणि थोडेवाले पण या वाईट वाटला बुवा तुम्ही काय कुंभमेळ्यातून इलाच नसणार बुवा या ठिकाणी या दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि बाजूक सत्यनारायणची पूजा पाया पडून गेला नक्की बघा होय म्हणतात तुला वाटतं लाज शरम काय पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बुवानी ज्या गोष्टी सांगितल्या नाही का आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपल्या महाराष्ट्राला जन्मले नसते तर आज हे दिवस आपल्याला दिसले नसते नाही का म्हणून कापल्या जरी नसा उदळण होईल भव्या रक्ताची कापल्या जरी नसा तरी उदळण होईल भव्या रक्ताची आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती विसर शिवरायांची मूर्ती विसर शिवरायांची मूर्ती विसर शिवरायांची कारण हे आपलं कर्तव्य आहे बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान करणं हे आपलं बुवा काम नाही तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात का हे आपलं काम
प्रत्येक भजनी कलाकारांचं काम प्रत्येक काम आपलं नाही ते कार्य कर्तव्य आहे या ठिकाणी बघा नाही काय छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य बघा म्हणजे जे 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 महाराष्ट्र गाणं आहे ते आपल्याला राज्यगीत म्हणून त्याला दर्जा मिळाला बघा ते या ठिकाणी म्हणण्याच्या सुरुवातीला मांडतो स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सागरजी सावंत सर्वांनी सागरजी सावंत यांच्याकडून देखील एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे कुणकेश्वर गावची शान सन्माननीय सुभाषजी साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा हे पाचशे एक रुपयाचं मोहल्लाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवाद धन्यवाद त्याला विनंती करतो आपल्याला जर वेळ असेल तर या ठिकाणी वरती येऊ खुर्चीचा बांध रखा दोन थोडा वेळ थोडा वेळ फक्त या त्याचप्रमाणे आमच्या भगिनी सिद्धी भाडी हिसकडून हे एकशे एक रुपयाचा बहुमूल्य असं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद 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 बुवा अतिशय सुंदर आपण मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला नाही का पण बोलण्याच्या बोलता बोलता थोडं मग ते कमी जास्त होतं कारण ही डबल वाली आहे का कारण दोन्ही बुवा जर या ठिकाणी रामकृष्ण हरी जर करत बसले
तर तुम्ही थोड्या वेळ म्हणजे ह्यांचा रामकृष्ण ऐकण्यापेक्षा आपली घरी झोप वरी. वा छत्रपती शिवाजी महाराज अगदी सरळ दिवाळीचं फराळ. शंकरपाळी काय सांगता ती करजी काय सांगता. या ठिकाणी बघा या ठिकाणी खरोखर एक अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण तुम्ही सगळे आपण तुम्ही आम्ही सगळे मराठी आहोत. पण या ठिकाणी बुवा हे जे बक्षीस आलं ही लक्ष्मी गेली ती लय लांबच दिली. या धर्मेंद्र कनोजिया धर्मेंद्र कनोजिया यांच्याकडून हे बहुमूल्य असं 151 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा सांगितलं मी चकली काय सांगता म्हणतो लांब लचक म्हणतो आयुष्य काहीतरी सांगितलं छान चांगला खरी सुद्धा. बुवा मग वाटतं दिवाळीचं सगळं फराळ मग वाटतं आमच्या वहिनी ह्यांच्याकडनं बोलून घेतलं ना टाप लावण्यास कोणाक ऐकवतो ना टाप लावण्यास येतो. कोण हात धरू शकत नाही हात धरला तर वाटा नाही तर येतो हात धरू शकत नाही. पण बुवा त्या सगळ्या सांगताना करजी काय सांगता चकली काय सांगता ती शेव काय सांगता त्या कंदील काय सांगता नाही काय. पण बुवा मी जा विचारले तुमका हे जी म्हणता कपाळात टिकली सकाळपासून आप बुवा कारटा फोडलं डाव्या अंगठ्यान काचकन बघा आज खरोखर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळात. साक्षात परमेश्वर या ठिकाणी त्यांच्या रूपामध्ये बसलाय. बघा तुम्हाला सगळ्यांना दृष्टी आहे हे लक्षात घ्या जाणीव करा. कारण हे लक्ष 84 योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त प्राप्त झाला. नाही का बुवाने सांगितलं की दुर्वास गुरुबुवांची जागा मी घेऊ शकत नाही माझी जागा दुर्वास गुरुबुवा घेऊ शकत नाही. खरोखर परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला आपापल्या जागेवरती श्रेष्ठ ती ठेवले. बघा तुम्हा आम्हाला सगळे अवयव आहेत आपण डोळ्याने बघू शकतो तोंडाने बोलू शकतो. पण आज या ठिकाणी आमचे बंधू आमचे भाऊ या ठिकाणी बघा संतोष संतोषजी आज त्यांना दृष्टी नाही पण आपल्या या हरिभजनाचा मनसोक्त आनंद ते घेत आहेत. नाही का साक्षात परमेश्वर त्यांच्या रूपाने या ठिकाणी बसलाय बुवा. आज ह्या सगळ्यांच्या सोडून बुवा त्या एका माणसाने जर हे खुश केलं असली त्याचे आशीर्वाद जर आपल्या गावले बुवा आयुष्याचा पारणा भेटला. नाही काय खरं कोणाकडे लक्ष्मी मागोची गरज नाही. पण माझी जी बुवा सन्मान्य सखारामजी भडसाळे आमच्या देवगड गावावरून या ठिकाणी देवगड वळकोवाडी यांच्याकडून हे 151 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. बुवा टिकलीचा विषय ही जी टिकली आपण सुरुवातीला सांगितलंय की तुमका असंच विचारलंय की ही जी आपण टिकली ही कारटाची बिया आपल्या कपाळात का लावता त्याचं बुवा तुम्ही उत्तर देऊ शकलात नाही. नाही ते भगवे शाली घालवली ना हा पण तुमका खाली लावू सांगितल्या बरोबर बघा. म्हणजे मी जा आज सांगणार तेवढा करायचा मी जी दोन गाणी म्हटलं नाही म्हटलं नाही पण तो वडारी अण्णा असता बघा जनपचन गौडा येनु काम तेनु बुवा. हा म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मिमिक्रीचे बादशाह प्रयत्न करत नाही हो अरे ह्या लवंगाठा ना ह्या जनावर यागडा तू सुळो घालून बघा तो डुक्कर काय ती त्याची भयमुख खोली होतो सुळ्या जोर डुक्कर बाकी पण अतिशय सुंदर वाणी बुवा. कारण बुवा हे कपाळावरती जे आपण आज नरक चतुर्दशी नाही का सकाळी उठून उठणं लावून अभ्यंग स्नान त्याला म्हणतात बुवा. कारण ह्या अभ्यंग स्नानाला पण शास्त्रामध्ये महत्व आहे. कारण ज्याने ज्याने सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी हे अभ्यंग स्नान केलं त्याला बुवा त्याची सगळी पाप धुतली जातात आणि त्याला स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात बुवा. हे शास्त्रामध्ये पुराणामध्ये याचा लिखित आहे याचा आधार आहे बुवा. आणि ही जी कपाळाकपाळ जी टिकली लावतो कारट्याची बिया बुवा ज्यावेळी त्या नरकासुराने सुरुवातीला सांगितलं की नरकासुराने 16,100 राजकन्या जेव्हा पळवून नेल्या होत्या त्याचा उपभोग घेत होता अशा वेळी सर्व देवांना ते जमलं नाही सगळे देव भयभीत झाले. पण त्या सगळ्या भगिनींसाठी त्या राजकन्यांच्या मदतीला
كرشنا गेला धावून आणि कृष्णाने त्या नरकासुराचे दोन तुकडे मुआ केले आणि त्या रक्ताचं तिलक त्या कृष्णाने आपल्या कपाळी लावलं आणि त्यावेळी त्या 16,100 मुलींना घेऊन बुवा राजवंदीना घेऊन राज्यामध्ये परत आले पण त्या 16,100 कारण श्रीकृष्णाने काय विचार केला बुवा कारण 16,100 मुली त्या राजकन्या होत्या त्यांना असेच आपापले घरवाले घेणार नव्हते कारण प्रत्येकावर संशय होतो या माझा पार धड असत की नाही या हेता शील स्वच्छ असत की नाही म्हणून काय केलं त्या श्रीकृष्णाने त्या 16,100 राजकन्यांबरोबर स्वतः विवाह केला आणि त्यानंतर त्या 16,100 मुलींना मानाचं स्थान त्या समाजामध्ये प्राप्त करून दिलं बुवा नाही काय तो तिलक म्हणजे त्या नरकासुराच्या रक्ताचं तिलक त्या कृष्णान कपाळात लावला म्हणून आपण त्या कारटा फोडता जो नरकासुर आणि जी कपाळाची टिकली लावता ती त्याचं रक्त बुवा हे कुठेतरी आपल्याला सांगता आलं पाहिजे असा अभ्यास करावा लागतो बुवा शास्त्र पुराणांचा आधारी काढलं हे निळूपणे काढलं म्हणून झाला नाही नवीन काहीतरी बुवा सांगा या ठिकाणी समाजाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बुवा तुम्ही सांगताय नाही काय कारण जिंकून देखील दुनिया सारी थोडस आवाज हवा दोघांचं दोघांचं नाविला चालू होती देवा सोबत म्हणजे मरता उद्या बारिया पांडुपात परवा पुन्हा दोघोली ही जोड रत्नागिरी दा त्याच्यानंतर पुन्हा दहिसर मध्ये आमची जोड होय ना भांडुपला तुम्ही जर चावडवले खरोखर भुवान सांगितलं की ह्या ह्या मिक्सरवर अक्का म्हणजे काय नवरा बायको म्हणता ह्या मिक्सरवर अक्की रवती दोन संसार म्हणता ह्या अक्क्या मिक्सरवर रवती यांका तसो अंदाज हा बुवा ह्यो मिक्सरने घरचो मिक्सर धर जमीन आसमानचा फरक आहे लक्षात घ्या घरच्या मिक्सर आहे बुवा या बटन तीन खटके खाट खुट खुट इतली वाटण बाहेर पण ह्यो मिक्सर बुवा चालवणं साधारणच काम नाही आणि ते बरोबर योग्य काम करत फक्त हे काय तुमची माझी काहीतरी कर ह्यो मानू देवपान्या गुरुवागडे देवपान्या ह्यो सांगाच बघा आता ह्यो काय खायचा कुसलेलो नारळ खय वळून टाकतोत पाच पादा खय काढतोत हा लिंबवा सातनो खय लावतोत हे सगळं ह्याच्याकडे देवपानाशिवाय हयेत ना म्हणून माका जरा होय ना टाकीन कान टेस्ट कटावून बघा तुमच्या या ठिकाणी कैलासवासी संतोष नऊ सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा मितेश संतोष रावराणे मुक्काम पोस्ट कुणकवण तालुका देवगड यांच्याकडून ही बहुमूल्याचं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय कैलासवासी संतोष नऊ सावंत यांच्या आत्म्यात चिरशांती लागू अशी त्या भगवंताची प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो बुवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं म्हणून झालं नाही कारण त्यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजे कारण बुवाने सांगितलं बघा संभाजी बिळी अरे पण त्या संभाजी बिळी नाव देताना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या त्या उभ्या आयुष्यात आपल्या स्वराज्यासाठी किती त्याग केला किती सोसलं ते दिसत नाही नाही का बुवानी बरोबर सांगितलं पण छत्रपती शिवाजी महाराज कारण आपल्या स्वराज्यासाठी आपल्या कुटुंबासाठी त्याग कसा करावा हे शहाजी राजांनी शिकवलं बुवा आपल्या स्वराज्यासाठी आपल्या कुटुंबासाठी त्याग कसा करावा हे शहाजी राजांनी शिकवलं अरे शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले पण स्वराज्याला 350 किल्ले तोडले असे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेसाठी जगावं कसं हे शिकवलं पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कसं मरावं हे शिकवलं असेल ते ते फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं आणि अशा थोर युग पुरुषांच्या या स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही बुवा जन्माला आलो नाही का म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे बुवा देवपान वगैरे काय नसतं गुरु म्हणजे काय परमेश्वरानं ठरवलं ना कारण मी गुरु आज बघा ना हाय या ठिकाणी येऊन म्हणजे आली ज्या देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना बुवा शेवटी गुरुवार सुरुवात करू ती लागली आणि तुम्ही म्हणता देवपान कधी इलाज काय हो इलाज तरी एक नारळ पिशवी चालून आणत आहे आयुष्यभर सांगतोय कधी नारळ नाही कधी 5 रुपये जातात नाही मारतो तर एका माणसा खाणला होतो वयस्कर होते बिचारे आणि त्यांची बायपास झाली होती फाडला होतो त्यांना आणि म्हणून तो नारळ आणून माझ्याकडे ठेवला नाही मी एवढ्यात उभं राहिलो अरे माका काय माका वाटलं बाय म्हणजे चेडू की काय पास झाला
म्हणून मी आपल्या देवाकडे गाराणा घातलंय बा देवा विमलेश्वर महाराजा आजचे हे काय सद्गुरु तुझ्या चरणारी येले ही काय त्यांची यवना बायपास झाली अशी देवा महाराजा बायपास त्यांची वर्षानुवर्ष होऊ दे त्या माणसाला जागे राहते किलो वा ही लक्ष्मी या लक्ष्मीची आणि आपली गृहलक्ष्मी म्हणून ह्या लक्ष्मीच्या मागे नाही लागायचं बुवा आपली घरी आपला संसार सांभाळणारी आपली जी लक्ष्मी असते तिचा नेहमी आदर करा म्हणून बघा भजन भजन असला तरी घरच्या लक्ष्मीची अजिबात कळ काढत नाही जर ती खुश असली की अगदी भजनाभिनात चालला की पीठ पीठ बोलून देणार चाललास टाटा चाललास टाटा अगदी जिन्यापर्यंत सोडू घेणार आणि जर भांगला रात्री भुतूर काय भानगड झालेली असली रात्री भुतूर जर काय भानगड झालेली असली तर किती टीका सांगा गो जात गो सुचल्या जात एक नाही दोन नाही सात आठ वेळा जेव्हा ऐकून घेत भडातंतर हो जाऊ सारखं सारखं काय सांगते जात जात जेव्हा रात्री भेटा लाल करून झोपा भीतीकडे अशी बुवा परिस्थिती असं नाही काय कारण बुवा खाली लावून बरे शिकला म्हणजे माझ्यापेक्षा जोरात असतो मी पण हरकत नाही बुवा या ठिकाणी जास्ती वेळ न घेता कारण गजर व्हायचे बुवाने सांगितलं की रूपाचा अभंग ज्ञानाचा अभंग या ठिकाणी घेतो बुवाचा पण अभंग आणि त्याच्यानंतर गजर कारण मंडळाने सांगितलंय कारण बुवा माका या जागेचा अनुभव तुम्ही आज हे पाहुणे असतात पण माझी बुवा हय दुसरी पाणी घ्या विचार कसलो घातला बुवांची पहिली पाणी घ्या आज पहिली वेळ आहे बुवा ही ह्याचा भजन रसिक ह्या उठणारला नाही शेवटपर्यंत थांबणार तुम्हाला सांगितलं नाही काय सकाळी नळात पाणी येईपर्यंत ही माणसं थांबणार आहेत नळात पाणी येईपर्यंत होय नळावर ना या काटावला बुवा बुवा माझे भाषेत काय ते बुवा श्री निलेश निखिलजी राणे रामेश्वर प्रसाद एक भजन मंडळ जोगेश्वर पूर्व गुरुवर्य श्री सतीशी सावंत त्याचप्रमाणे बुवा संजीवनी सावंत संजीवनी राणे समर्थ राणे यांकडून उत्कृष्ट गायन यासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार म्हणतो स्वीकार करतो धन्यवाद 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 तर बुवा काय नाही कारण आम्ही या ठिकाणी आज जरी बोललो वाघड्या नळात पाणी म्हणजे बुवा सकाळपर्यंत त्यांचा जागर सध्या तो जागर करू तो वाघड्या नळावरना बुवा वाय काटावला का यांची कळ काढू होत तसे अंगार येत नाही दादर हो म्हणजे पु ल देशपांडे बुवा असे जेवण वगैरे पॉट असा मोठा करून शत पावली करीत होते आणि एकदा थोडी एक माणूस गेलो तरी त्यांच्या मोठ्या मोठ्या काय म्हणाल तो मडक्या पारा मडक्या म्हणाल तुळतुळे कोणाक पु ल देशपांडेंका बुवा सांगतो नाही काय आणि त्यांचा पु ल देशपांडेंका काय म्हणता हो म्हणालो ह्या मडक्या इकूचा काय पुलंका सांगता त्यावेळी पु ल देशपांडे काय उत्तर दिलं आणि म्हणालो विकूचा पण तुका कसा हवा नळासकट हवा तर म्हणालो 150 रुपये नळाशिवाय असत तर म्हणालो 100 रुपये त्यामुळे सकाळपर्यंत हे बुवा होता त्यामुळे काय हरकत नाही या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय शिकविण्यात कला प्रतिष्ठा स्वामी समर्थ शाळेचे बाजूला गौरव पांचाळ आणि भाऊ अखिलेश फाळके दिनांक 18 नोव्हेंबर 2023 या ठिकाणी या भारीचं आयोजन केलंय अध्यक्ष आहेत संदीपजी पाताळे नक्की या भजनाचा सर्व भजन रसिकांनी आस्वाद घ्यायचा आहे त्यांच्याकडून हे 101 रुपयाचं होऊन असं पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार म्हणतो धन्यवाद धन्यवाद कारण गर्व कसं आयुष्यात सगळं करावं पण गर्व करू नये कारण एका मूर्तिकारात बघा बुवा मूर्तिकाराला गर्व झाला होता पण मूर्तिकार अगदी हुबेहूब मूर्त्या करायचा या ठिकाणी आमचा मित्र स्वप्नजी गोसावी त्यांची देखील मला वाटतं 14 तारखेला मालाडमध्ये सर्वांनी अमित वराडकर आणि स्वप्नील गोसावी आज ही नवीन कलाकार मंडळी आज कुठेतरी पुढे जात आहे हो पहिलीच बारी आहे स्वप्नीलची आणि त्या पहिल्या बारीसाठी स्वप्नील तुला खूप खूप शुभेच्छा औदंड आयुष्याने या भजन क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये पुन्हा कधी मागे बघून पाण्याचे दिवस येणार नाही या ठिकाणी हा गुरुबुवाचं वचन आहे त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे मी स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद कारण एकदा मूर्तिकाराला गर्व झाला होता बघा पण यम आला यमाची स्वारी आली त्याच्या दरवाजात म्हणून यम दरवाजात बोलवलं म्हणालो चल
आपल्या म्हणून जाऊचा जाऊचा म्हटल्यावर तो मूर्तिकार घाबरलो म्हणाला यमराजा जरा म्हणाले इरडवर थांब सकाळची दुपारची म्हणाले इरडवर थांब म्हटलो इरडी नंतर आपण जाऊया तौसर यम म्हणाले चाल ठीक आहे म्हणाले इरडवर थांबतय आणि यम गेलो फिर फटको मारू त्यावर या मूर्तिकारान काय केलं आपल्या सरको जवळजवळ सात मूर्ती तयार केल्या उभे एवढं भारी कलाकार तो आपल्या सरको सात मूर्ती उभे केल्या आणि इरडी इरळ झाली यमराजा पुन्हा त्याच्या दरवाजा दिलो बघतात काय म्हणलो एकापेक्षा एक म्हणलो आता फास टाकायचो कोणात फास उभा टाकायचो कोणाकडे त्यावेळी यमान डोका चालवला नो म्हणालो ह्यो मूर्त्यो ह्यो सात म्हणजे ह्यो टोटल आठ मूर्त्यो जेणे कोणी बनवला त्यांनी बनवला म्हणलो कलाकार भारिया पण एक चूक केला आता एक चूक केला ह्या म्हटल्याबरोबर जो खरो कलाकार होलो तो वाकून भारी लो म्हणालो काय चूक केलंय ते सांग तेव्हा यम म्हणतात तू हीच चूक केलं आणि त्याच्या गळ्यात फास टाकला नेला म्हणजे आपल्या कलेचा गर्व किती आहे म्हणून आयुष्यात बुवा कुठे गर्व करू नये एवढं त्या भजनाच्या माध्यमातून सांगतोय आणि या ठिकाणी रूपाचा अभंग होतो बुवा Oh
Thank you.
ترجمة.